नमस्कार, मी पूजा चेतन गुरु. मी इथे मेपासून येत आहे. माझी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली तेव्हापासून मी इथेच ट्रीटमेंटला येत आहे. माझी सगळी ट्रीटमेंट निवेदिता मॅडम आणि महेश सरांच्या अंडर झाली. सगळ्यांनी इथे मला खूप कोऑपरेशन दिलं. माझी डिलिव्हरी नॉर्मल करण्यात सगळ्या स्टाफसह खूप कोऑपरेशन होतं. इकडचं जेवण अतिउत्तम आहे. सगळी सोय खूप छान आहे. मी माझ्या नॉर्मल डिलिव्हरीच्या कळ्यांच्या वेळेला खूप विचित्र लागले, पण मला सगळ्या स्टाफनी खूप कोऑपरेट केलं. सगळ्या सिस्टर्सनी खूप सांभाळून घेतलं. सरांना मी खूप सांगत होती मला सिझर करा, खूप पेन होत आहे, पण सरांच्या शांततेपणामुळे माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मला एक छानशी मुलगी झाली 17 जानेवारी 2019. सगळ्या स्टाफला मी खूप खूप थँक्यू बोलू इच्छिते मला एवढं हेल्प करण्याबद्दल. आणि माझी आणि माझ्या मुलीची खूप काळजी घेतली. माझ्या फॅमिलीला पण खूप सपोर्ट केला जेव्हा मी लेबर रूममध्ये होती तेव्हा. म्हणून सगळ्यांचं खूप खूप थँक्यू. तुला काय म्हणणं? बेडेकर हॉस्पिटलबद्दल मी हे बोलेन की आई आणि मुलाचं जे नातं आहे ते असं काय पुढे जाऊन डेव्हलप करायचं आणि लेबर रूममध्ये पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना बाहेर असणाऱ्या किती मोरल सपोर्ट द्यायचा हे या हॉस्पिटलनी मला खूपच छान पद्धतीने ट्रीट करून हे केलेलं आहे. आणि इकडचा जो स्टाफ आहे ते तर हॅट्स ऑफ आहे. सगळे एव्हर स्माइलिंग असतात. किती टेन्शन असू दे, पेशंटवर फ्रस्ट्रेशन काढत नाहीत. त्याच्यामुळे मला मी कोणालाही हे हॉस्पिटल रेफर करीन, म्हणजे डिलिव्हरी करता. आणि दे आर ट्राईंग टू डू नॉर्मल डिलिव्हरी ओनली, नॉट दे आर नॉट गोईंग फॉर सिझर. इन क्रिटिकल केस ओनली दे आर ट्राईंग टू डू सिझर. अँड आय थँक टू बेडेकर हॉस्पिटल. आय गिव 5 out of 5 स्टार टू बेडेकर हॉस्पिटल फॉर एव्हर. थँक्यू.